चेक मध्ये जरा डिले होता ना, ऑनलाइन करा. ग्रेट ग्रेट, या थँक्स, बाय. गुड मॉर्निंग अरुंधती, काय झाली का प्रॅक्टिस? आता काय झाली तेवढी झाली म्हणायची. बरं दीदी, माझं आशुतोषकडे एक काम आहे, तेवढं झालं की मी गेलं तर चालेल का? चालेल. अगं पण मग इतक्या गडबडीत इथे आलीस कशाला? फोनवर बोलायचं ना. नाही, समोरासमोर बोलणं महत्वाचं. ओके, ऑल द बेस्ट. नाही म्हणजे समोरासमोर बोलायचंय, इतक्या अर्जंटली बोलायचंय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल ना, त्याकरता ऑल द बेस्ट. बरं, आशुला माहिती आहे का म्हणजे तुझं त्याच्याकडे काही काम आहे ते? नाही. अगं मग सांग त्याला, त्याच्या कानावर घाल. नाही नाही, कशाला, येतच असतील मला वाटत ते. गुड मॉर्निंग नित्या. ऐक, अरे अरुंधती, तू आली असास? नाही, मी निघतच होते. मीच आज तुला सुट्टी देतो, तू आज फक्त आणि फक्त तुझ्या परफॉर्मन्स वर कॉन्सन्ट्रेट कर, हेच मी हिलाही सांगतोय. अनुष्का, हाय. हाय. हाय अरुंधती. काय मग, तुम्ही दोघं कुठे गेला होता इतक्या सकाळी? आणि परफॉर्मन्स अनुष्काचा सुद्धा आहे, मग ही इथे काय करते? मला काही टेन्शन वगैरे येत नाही. पण अरुंधती उत्तम गाते. मग काय झालं, मी छान गाते आणि अरुंधतीला टफ कॉम्पिटिशन मी नक्की देईन. सो अरुंधती, बी रेडी. अनुष्का, डोंट बी ओव्हर कॉन्फिडेंट. हा अरुंधती आत्ता म्हणते की मला काय येईल माहित नाही, तिथे माझं काय होईल माहित नाही, पण आयत्या वेळेला ती अशी काही कमाल करते ना की आपण बॅकफूटला जातो, मी स्वतः पाहिले आहे. हो साहेब, खरी परीक्षा तुमची आहे, या दोघींची नाहीच आहे. हो ते तर आहेच. बर, मला सांगा तुम्ही कुठे गेला होता? अरे मी सांगते, आपण पाहिलेला एकही फ्लॅट मला नाही आवडला आणि फायनली काल रात्री मला ते घर सोडावं लागलं, म्हणून माझं सगळं सामान मी आशुकडे शिफ्ट केलंय. का का म्हणजे मी कुठे राहू? म्हणजे एक वेळ मी हॉटेलमध्ये सुद्धा राहीन पण सामानाचं काय करू? पण अनुष्का, फ्लॅट चांगले होते ग. मला नाही आवडले. का तुला आवडूनच घ्यायचे नव्हते? नाही नाही, असं काही नाहीये, मी अजूनही फ्लॅट बघणार आहे आणि आता सध्या मधल्या काळात मी आशुकडेच राहणार आहे. पण मग आपल्या गेस्ट हाऊस मध्ये राहायचं ना, मी सांगत होतो तुला. नित्या, आशुचं घर काय मी माझ्या नावावर करत नाहीये, जाईल मी थोड्या दिवसांनी. किती धाव भरतोयस तू, अर्थात मावशीने मला सोडलं तर. अगं काळजी वाटते मला या दोघांची, म्हणजे मावशीची आणि आशूची. मुळात तुझे असे महाराणी सारखे नखरे नसते ना, तर तू गप गुमान एखादा फ्लॅट निवडला असता आणि आतापर्यंत तिथे शिफ्टही झाली असती. काय महाराणी काय? हा, आपण जिथे राहणार होती जागा आपल्याला आवडायला नको काय ग अरुंधती? हो, आणि मला नाही आवडत असं कुठेतरी राहायला. आशूचं घर पाहिल्यावर तर मला दुसरं काही आवडतच नाही, किती सुंदर आहे त्याचं घर. तू मला सांग कुठे फ्लॅट हवाय तुला, मी मिळवून देतो. अरे तुझा काय प्रॉब्लेम आहे नित्या, त्याला चालतंय मावशीला चालतंय, तू का नको नको करतोयस? ओके ओके ओके, भांडू नका, आपण अनुष्का करता नवीन घर बघूयात. अरे ऍक्च्युली आज उद्या तिला वेळ नाहीये नेमका, तिची कॉम्पिटिशन आहे ना आज, म्हणून ती आमच्याकडे आली. तुला चालणार आहे म्हणजे? अरे अनिश ऑलरेडी तुझ्याकडे राहतोय आता ही सुद्धा. डोंट वरी, तो करेल माझ्यासाठी थोडा ऍडजस्ट. एनीवेज चला मी आता निघते, कॉलेजमध्ये जायचंय. म्हणजे हे कॉम्पिटिशन वगैरे सगळं ठीक आहे, पण मी प्रोफेसर सुद्धा आहे, सो सगळ्या अरेंजमेंट सुद्धा आम्हालाच करायच्या आहेत. अरुंधती तू येतेस का, आपलं टेक्निकल चेक वगैरे करायचं? हो, पण मी जरा घरी जाऊन आवरून येते. मला कळव अरुंधती, मी घ्यायला येतो तुला. नाही नको, मी जाईन माझी माझी. तुम्ही परीक्षक आहात, मी स्पर्धक, एकत्र गेलो तो बरं नाही दिसणार. पॉइंट आहे. अरे बापरे, हे सगळं तुम्ही दोघींनी फारच सिरियसली घेतलेलं दिसतंय. म्हणजे बघच तू. अरुंधती, ऑल द बेस्ट. थँक यू. आणि अनुष्का तुलाही. पण निकालानंतर प्लीज माझ्यावर कोणी चिडू नका. तुम्ही काळजी करू नका, आमची स्पर्धा आमच्यासाठी नाहीये, जगासाठी. आणि तुम्ही तुमचं काम 100% प्रामाणिकपणे कराल याची खात्री, आम्हाला काही वाईट वगैरे नाही वाटणार. पण मला वाटेल आशु, तू ऑलरेडी एका अननोन मुलीसाठी मला रिजेक्ट केलंयस, आता आज अरुंधतीसाठी तसं परत करू नकोस, नाहीतर मी खूप हर्ट होईन.
चिल रे, मजा करते मी। चला मी येते, उशीर होतो। ए मी पण येते, चला बाय, भेटूया नंतर। चल पण अरुंधती इथे का आली होती, काय बोललीस नाही रे? पण मला सांगितलंय तिने, काय तिला तुझ्याशी एकट्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, पण अचानक अनुष्का मध्ये आली आणि तिला बोलता आलं नाही। पण काय ते मला नाही माहित, तूच विचार।